नमस्कार मंडळी आजच्या कथेचं नाव आहे जेव्हा म्हातारीने शिवाजी महाराजांच्यावर दगड फेकला तेव्हा नेमकं घडलं काय काय म्हणाले शिवाजी महाराज त्या म्हातारीला हेच आज आजच्या या कथेतून मंडळी तुम्हाला मी सांगणार आहे तर कथा खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत ही आजची गोष्ट आहे ती नक्कीच ऐका या कथेतून तुम्हाला बोध घेण्यासारखा आहे एकदा छत्रपती शिवाजी महाराज जंगला शिकार करण्यासाठी गेले होते थोडे पुढे गेले नाही तोच एक दगड त्यांच्या डोक्यावर येऊन आपटला शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजूबाजूला बघू लागले परंतु त्यांना कोणीच दिसेना तेवढ्याच झाडामागून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली हा दगड मी फेकला होता शिवाजीने म्हातारीला त्यामागील कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली क्षमा असावी महाराज मी तर या आंब्याच्या झाडावरून काही आंबे तोडू पाहत होते परंतु म्हातारपणी या झाडावर चढणे तर शक्य नाही म्हणून दगड मारून फळ थोडत होते पण त्यातून एक दगड चुकीने आपल्याला लागला निश्चित कोणीही साधारण व्यक्ती अशा चुकीवर अधिक क्रोधित होऊन चूक करणाऱ्याला शिक्षा दिली असती परंतु आपले शिवाजी महाराज तर महानतेचे प्रतीक होते त्यांनी असं मुळीच केलं नाही त्यांनी विचार केला की एक साधारण झाड एवढं सहनशील आणि दयाळू असू शकतं की दगडाचा मार खाऊन देखील मारणाऱ्याला गोड फळं देतं तर मी तर एक राजा आहे आणि राजा सहनशील आणि दयाळू का असू शकतो आणि असा विचार करत महाराजांनी त्या म्हातारीला काही स्वर्ण मुद्रा भेट म्हणून दिल्या तर मित्रांनो सहनशीलता आणि दया कमजोर नव्हे तर वीरांचे गुण आहेत आज लोक लहान सहान गोष्टीवर क्रोधित होऊन एकमेकांचे प्राण घेऊ बघतात मारहाण करतात अशामध्येच आजचा हा प्रसंग आपल्याला असहिष्णू आणि आपण दयाळू असावं असंच म्हणजे शिवाजी महाराज या कथेतून आपल्याला सांगतात तर मंडळी याची ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून कथा कशी वाटली हे जरूर सांगा मंडळी आपल्या भाऊ अँड तृषावी जिज्ञासा या चॅनेलवरती खूप सारे गावाकडील व्हिडिओ गावाकडील जीवन काही रेसिपी आणि त्यासोबत अशा सुंदर अशा कथा तुमच्यासोबत मी घेऊन येत आहे तर व्हिडिओला जरूर लाईक करा